वराची मादी आळी या संपूर्ण स्पर्धेला शोभा वाढवताना पाहायला मिळेल. भूषण जाधव जाधव त्याचबरोबर अतुलजी देशमुख सर त्याचबरोबर सर्व मान्यवर आपण सर्वांच्या वतीनं संकेत कापडीला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव या ठिकाणी करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण संकेतला देतोय. जबरदस्त खेळ संकेत त्याचा राहिला भूषणदादा जाधव यांच्या शुभ असते. संकेत काय बोलशील ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे. सागरने आज दोन षटकं टाकतात, तुला दोन दिली आणि जबरदस्त गोलंदाजी केली. अरे काय नको, त्याने त्याच्या गोलंदाजीमधून दाखवून दिलेलं आहे. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी, धन्यवाद. कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरांचा प्रगल्भ महाराष्ट्र, न झेपणारी तलवार हातात घेऊन उर्वरित सगळं आयुष्य स्वराज्यासाठी जगेल आणि मरेल हा देखणा सोहळा पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून औरंगजेबाला फटकारणाऱ्या, औरंगजेबा तूच काय, तुझा बाप जरी जन्माला आला तरी माझ्या पित्यानं निर्माण केलं स्वराज्य तुझ्या बापालाही काबीज करता येणार नाही हे सांगणाऱ्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा हाच महाराष्ट्र, तीन विचारवंतांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे, शाहू फुले आणि आंबेडकर या तिघांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवभव याच व्याख्या आणि उक्तीनुसार ज्या मान्यवरांची पूर्णत्वाची प्रकटीकरणाची दिशा या मुरबाड तालुक्याला मुरबाड शहराला लावावी असं व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय तुम्हाला सगळ्यांच्या अंतःकरणातील हृदय सिंहासनावर विराजमान झालेलं व्यक्तिमत्व सुभाष दादा पवार साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपलं कैलासवासी राम आणि सगळ्यात महत्वाची दातृत्वाची भूमिका ही आहे या संपूर्ण स्पर्धेला सुभाषदादा पवार साहेबांनी तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेला दिलेलं आहे. ही सगळ्यात महत्वाची वर्णनीय क्षणांची गोष्ट आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. रमेश महाराज शिंदे, धन्यवाद. तुषार जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅचला सुरुवात आहे, एका बाजूला आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय माळीनगर. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये प्रशांत माळी जॅकला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करताना. प्रिन्स ऑफ मुरबाडला पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळून दिलेली आहे माळीनगर टीमसाठी. प्रशांत, आपण याच गोष्टीचा सकाळपासून विचार करतो की ज्या ज्या वेळेस मातीची खेळपट्टी येते ना त्या त्या वेळेस अक्षरशः घातक ठरणारा संघ म्हणून माळीनगरची ओळख आहे. धावपळकावर एक धाव एक फलंदाज बाद आहे प्रशांत गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल मनोजच्या बाटमधून तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक आलेत योगेश, क्षेत्ररक्षण सुंदर करतायत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपळकावर दोन धाव आहेत. सुवर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचा थरार आपण अनुभवतो. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक मान्य श्री सुभाषदादा पवार. तृतीय क्रमांकासाठी मान्य श्री गणेश यशवंतराव अपूर्वा युवराज पडवळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सुंदर असा बॉल, पंचांकडे खूप मोठं अपील आहे. लेग बी फोरसाठी एक सिंगल येईल, पंचांचा इशारा आला लेग बायच. तृतीय क्रमांकासाठी मान्य श्री अनिलदादा देसले यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री सुरेजी बांगर साहेब आणि त्याचबरोबर सदाभाऊ सोमणे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी आकर्षक ट्रॉफी आणि जे मानधन आहे ते अनंत पवार साहेबांच्या वतीनं, त्यांचं मनापासून स्वागत. मान्य श्री सुभाषजी केंबारी विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्या वतीनं ट्रॉफी सौजन्य.
फटका सुंदर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सुवास. क्षेत्ररक्षणाचा चित्त म्हणून ज्याची ओळख, रनआउटची संधी. प्रशांत कडून थोडस खराब कलेक्शन पाहायला मिळालं. दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये कंप्लीट. धावपळीकावर धावसंख्या 5 धावा आहेत. आमच्या बरोबर युवराज आहेत, युवराज केंबारी. जबरदस्त स्कोरिंग करतायत, त्यांचं सहर्ष स्वागत. सामनावीरासाठी स्वर्गीय भाऊ यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सूरज धनाजी चौधरी यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी आहेत. प्रत्येक मॅचसाठी आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी कस्तुरी इव्हेंट्स डीजे श्रावणीचे सर्वे सर्व अमोलदादा कधोरे आणि तुषारजी मडके यांच्या माध्यमातून आकर्षक अशा ट्रॉफ्या आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण शीतपेय देतोय. माननीय श्री सचिनजी केंबारी व रामदासजी पवार त्यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी विपुल कापडी आणि फलंदाजासाठी किरणदादा साबळे यांच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिक आहे आणि ट्रॉफी आहे, त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅचसाठी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कपिल फाउंडेशन च्या माध्यमातून आकर्षक असं टी शर्ट आहे. दीपकजी खाटेगरे, अनिलजी केंभारी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला पाहायला मिळत आहे. सर्व देणगेदार दात्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यामध्ये विशेष सहकार्यामध्ये सचिनजी वाघचौडे, तदनंतर संदीपदादा घोरड यांचाही उल्लेख मी करेल. त्यांनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 सुरुवात. प्रमोद माळी छोट्या गोलंदाजी मार्कवर तयार आहे, तर स्ट्रायकर इनवर धनाजी टोके नावाचं वादळ आज मैदानामध्ये गोंगवेल का हे प्रश्नचिन्ह आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं, तोपर्यंत संधी होती 2 धावांची. जगदीश माळीला आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्यांचा कॉल इथे केला, काय निर्णय येतोय त्यात आपला पाहायचं. डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायर. सेप आहे 2 धावा. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. यंदाचा हंगाम या संघाने गाजवलाय. रँकिंग 2 MCA मध्ये हा संघ. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू पंचांकडे. पुन्हा एकदा अपील, पुन्हा एकदा पंचांचा नकार येताना पाहायला मिळतो. एक सिंगल आली लेगबाईकच्या रूपानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडेसे क्रॅम्प आलेले आहेत. लवकर मैदानामध्ये पाणी घेऊन जा ही विनंती. आयोजक कमिटीतील मेंबर किंवा टीम मधला मेंबर चला लवकर. ताबडतोब मैदानामध्ये पाणी घेऊन जा. प्रवीण सर थोडस लक्ष द्या. हॅलो चेक. हॅलो. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळूया. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक, आध्यात्मिक या सर्वच्या सर्व क्षेत्राची परिसीमा गाठावी आणि या संपूर्ण तालुक्याच्या हृदय सिंहासनावर अनेक गावांतील व्यक्तिमत्वाच्या मनावर जे व्यक्तिमत्व विराजमान झालं, आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून ज्यांची ख्याती सर्व दूर पसरली गेली, बँकचे संचालक, त्या ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा पवार साहेबांचा येतो करणार आहोत. मी विनंती करेल या संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय खेळाडू चला जो 12 तोच जाईल मैदानामध्ये. विनंती करेल
सन्मान आपण या मुख्यमंत्र्यावर करायचा आहे. रामभाऊ दळवी राजकीय क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्राच्या नभांगणामध्ये प्रज्वलित झालेला तारा म्हणून ज्यांची ख्याती अखंड मुरबाड तालुक्याला आहे अशा व्यक्तिमत्वाचा गोड सन्मान आणि शुभ सन्मान आपण या मुख्यमंत्र्यावर करत आहोत. सन्माननीय सुभाजी केंबारी, शरणजी केंबारी, राजाजी केंबारी यांच्या शुभ हस्ते. राजकारणातील खूप मोठं नाव रामभाऊ दळवी साहेबांचा सन्मान आपण या मुख्यमंत्र्यावर लगेचच करणार आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळूया. सन्माननीय अनिल भाऊ देसले साहेब देखील या मुख्यमंत्र्यावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत. मी विनंती करेल सुभाजी केंबारी त्याचबरोबर राजाजी केंबारे आणि शरददादा केंबारी आपल्या शुभ हस्ते अनिल भाऊ देसले यांचा सन्मान आपण या मुख्यमंत्र्यावर करायचा आहे. सन्माननीय अनिल भाऊ देसले साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण लगेचच करत आहोत. निश्चितच या स्पर्धेची शोभा, या स्पर्धेची श्रीमंती, या स्पर्धेची गर्भश्रीमंती आपल्या येण्याने वाढलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. आपण आलात सहर्ष स्वागत. तर नंतर पुढील सन्मानाकडे वळूया. अजयदादा चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अजयदादांचा सन्मान होणं ही आमच्यासाठी बहुमूल्य आणि आमची नीतिमत्तेची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल व्यवस्थापन समितीला आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजयदादा चौधरी साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. जोडलेली माणसं, धाडलेली आमंत्रणं, आमंत्रणाला दिलेला आपण मान सन्मान, खऱ्या अर्थानं हे नातं अबाधित राहो हीच आपल्या चरणी प्रार्थना राहील, विनंती राहील. नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं, आहे सांगण्यापेक्षा ते जीवा पार जपायचं असतं. जोडलेली आणि जपलेली माणसं म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी श्रीमंती असते ही स्पर्धा सांगून जाते. तर नंतर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय पांडुरंग शेठ धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरंग शेठ धुमाळ साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करेल माजी सरपंच सन्माननीय शरददादा केंबारी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पांडुरंगशेठ धुमाळ साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत आहे. मॅच देखील चालू आहे, सामन्याला सुरुवात झाली. यजमान आणि पाहुणे कॉमेंट्री बॉक्समध्ये शिवनेरीचा बुलंद आवाज आहे. सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्षाचं स्वागत आहे. सुभाजी केंबारी आणि त्यांचा संपूर्ण ग्रामस्वर्ग, त्यांनी कमवलेली ही मंडळी आहेत आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होता, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मॅच मैदानामध्ये आत्तापर्यंत दुसरा सामना आहे आणि त्या दुसऱ्या सामन्यामध्ये खूप मोठं वर्चस्व निर्माण करत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला माळीनगरचा संघ पाहायला मिळतो आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत, त्यामध्ये प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर बाद झालेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं धनाजी टोके बाद झाला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण ठाकरे मैदानामध्ये दाखल होत आहेत 14 धावा धावपलकावर. विशेष मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. जाऊया मैदानाच्या आत जिथे 14 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट टेंबरे, छोट्या माळी सिमेंट खेळपट्टी असेल. तर नंतर जर आपण पाहिलं मातीच्या खेळपट्टीवर अधिक घातक बनणारा. हॅलो सर्वांना, पहिल्यांदा मी या क्रिकेटच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. माझे सहकारी कैलासवासी रामचंद्र केंबारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सालाबादाप्रमाणे क्रिकेट सामने ठेवले जातात. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके नेते, आपलं भावी नेतृत्व आदरणीय सुभाषदादा, त्याचप्रमाणे आमचे जावई आणि या पंचायत समिती गानाचं जे नेतृत्व करतात ते आपले अनिलजी देसले, त्याचप्रमाणे बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन आणि ॲडव्होकेट आपले अजय चौधरी, आमचे सहकारी पांडुरंगजी धुमाळ, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच, सर्वच ग्रामस्थ आणि सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, मला वाटते भगिनी कदाकाली नसतील. आज आपण सालाबादाप्रमाणे हे सामने ठेवत असताना चांगल्या प्रकारे आपले व्यवस्थापन आहे आणि मला वाटतं सगळ्यांनाच हे लाईव्हद्वारे बघायला मिळतं आहे. आता मी फक्त थोडंसं आव्हान असे करेल की यापुढच्या 1-2 महिन्यामध्ये 10वी 12वीच्या परीक्षा आहेत. फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण सूचना करावी की जेवढी वेळ देता येईल तेवढीच द्या, परंतु अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. कारण पूर्वी गेल्या वर्षापर्यंत ढकलगाडी होती, आता काही तसं राहिलेलं नाही. आता मला वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं कटाक्षपणा आणलेलं आहे
आता काही पास करून घेण्याची भूमिका राहिलेली नाही, म्हणून आपलं आयुष्य जे काही पुढचं जे आहे त्याच्यासाठी त्यांना ते आव्हान करा. मी सर्व प्रेक्षकांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दळवे साहेब, तुमचं मनापासून आभार. खूप चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून आणि तितकाच दमदार फटका मनोज केंबारीच्या बॅटमधून डीप पॉइंटला सीमारेषा ओलांडेल. 4 धावा येतात, संघ जाऊ संघ धाव पलकावर 18 धावा. सुंदर अशी बॅटिंग मैदानामध्ये करत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, 7 धावा बनवल्या त्या मनोज केंबारी या खेळाडूने. दुसऱ्या बाजूला किरण ठाकरे, 4 षटकांची लढत आहे, 4 षटकांचा हा सामना. सुभाषदादा पवार या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, नेहमीच त्यांचं क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे आणि इथे जबरदस्त चेंडू आबीचा फलंदाज मनोज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रशांत एंटर होतात, 3-18 धावा. सुंदर गोलंदाजी आबीची, एक चौकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळाले. 3-18 आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे संघ थोडेशा अडचणींमध्ये, वाढ होताना पाहायला मिळते. सुंदर असा बॉल फटका इथे हवेमध्ये, डाऊन द बॉल श्याम येतील का ते आपल्याला पाहायचं आहे. इथे सुवासचं क्षेत्ररक्षण जबरदस्त, सुवास असा खेळाडू आहे क्षेत्ररक्षणाचा चित्ता म्हणून माळीनगर संघामध्ये त्याची वर्णी लागते. जबरदस्त आहे बट 2 धाबा संघ जाऊ संघ धावपलकावर 20 धाबा धावपलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये अविनाशला आपण गोलंदाजी मार्गवर पाहतो. दुपारच्या या सत्रामध्ये सेकंड राऊंडच्या पहिल्याच लढतीमध्ये जिंकत क्वार्टर फायनलमध्ये कोण प्रवेश करतो ते पाहायचं. सुंदर असा बॉल, पुन्हा एकदा सुंदर फटका, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे सज्ज केलाय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, प्रशांतच्या बॅटमधून 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन, 2 धावा येतील. संघात धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. 3-22 धावत षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत, दोन्ही संघांमध्ये खूप मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक सुवास, चुका होत नाही, चांगला झेल टिपलाय सुवासने. फलंदाज प्रशांत बाद, अजून एक धक्का. सुंदर गोलंदाजी, अचूकता, सातत्य हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर कोणती आता आपल्याला पाहिजे? स्वप्नील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील न्यू बॅटर मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी माळीनगर टीम करताना पाहायला मिळते. एस ए सोनारपाडा आणि ओमसाई कलम कांडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचं. जशी 4 षटकं संपतील लगेचच आपण टॉस करणार आहोत. सागर कापडी, विलास वारगडे या सूचनेकडे लक्ष द्या, लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण अभिला पाहतोय, ज्याची गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते. जरी एक चौकार आला असेल तदनंतर 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. 3 षटक मैदानामध्ये, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार आहेत. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचा हा थरार, पर्व 4 ही क्रीडा स्पर्धा अतिशय नामांकित. संघाच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. आज संडे आहे, सुपर फंडे, आजचा दिवस कोणाचं नाव राहणार ते आपल्याला पाहायचं आहे. यजमान संघ या मैदानाचा कणा न कणा त्या संघाला माहिती आहे, परंतु दुसऱ्या बाजूला माळीनगर तरी कुठे कमी आहे. या संघाने सातत्यानं या मुरबाड क्रिकेटवर अधिराज्य केलं. सुंदर असा बॉल पंचांकडे, मोठं अपील, पंचांचा मात्र नकार येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक कंप्लीट झालं, 3 षटकं कंप्लीट, 4-22 जावा आर्यन स्पोर्ट क्लब टीम रे. जबरदस्त गोलंदाजी, योगेश कोरचं शून्यावर बाद होणं ही आर्यन स्पोर्ट क्लब संघासाठी डोकेदुखी राहिली. जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये
आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला स्वप्नील आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल होऊ शकले असते परंतु किरणने नकार दिलेला आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किरणच्या बॅटमधून कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या, 12-13 धावा आल्या तरी 35 पर्यंत स्कोर जाऊ शकेल. तो डिपेंड होईल का तेही फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. 4 षटकांचीच लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला योगेश यांच्या हातामध्ये बॉल आहे. योगेश माळी एक प्रतिभावंत ऑलराऊंडर म्हणून ज्यांची खूप मोठी ख्याती आहे ते सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. कामगिरी करण्यासाठी तयार गोलंदाज योगेश. 22 ऑन द बूट, 22 धावा, डबल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला. योगेश माळी स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. पहिलाच बॉल किरण ठाकरेच्या पाठमधून चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. किरण ठाकरे माघारी, अजून एक धक्का आर्यन स्पोर्ट टेमरेला. फलंदाज बाद. गोलंदाजी माळीनगर संघ घातकच राहतो ज्या वेळेस मातीची खेळपट्टी येते. काय गोलंदाजी करतोय प्रत्येक गोलंदाजी. या संघामध्ये 2 ते 3 स्पिनर आहेत, त्यामध्ये प्रमोद आहे, अभी आपल्याला पाहायला मिळतोय. आधीची आज कमी थोडीशी जाणवते कारण मातीच्या खेळपट्टीवर तोही घातक होताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला संघ अडचणीमध्ये आर्यन स्पोर्ट क्लब. सुंदर असा बॉल तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो झालाय. आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा येतात, 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावपळी कबर 24 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30+ तरी जावं लागेल आर्यन स्पोर्ट क्लब टेमरेला कारण या मैदानाचा विचार केला, या मैदानाचा डायमेन्शनचा विचार केला. नेव्याचे बॉल आहेत, सरळ खूप दूर दूरवरचे षटकार देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. 24 धावा धावपळी कबर, 5 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर योगेश. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आपल्याला पाहायला मिळतील भूषण. भूषणसाठी या बॉल बॅटची एज घेतली आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. मोठी चेस आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. नशिबाचा चौकार भूषणच्या बॅटमधून 4. अतिशय मातब्बर आहेत. कोणकोणावर हवी ठरेल ती आपल्याला पाहायचंय. भूषण सध्याच्या घडीला स्ट्रायकर इन बरं. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 28 जावा डावपलकावर आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे संघाच्या. फुल टॉस बॉल भूषणच्या बाटमधून कडा प्रहार. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. भूषण ऑन फायर. 4 रन. 2 बॉलमध्ये 2 चौकार येतात भूषणच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावपलिकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. त्याच दिवशी मनोज केंबर यांनी सांगितलं, योगेश कोर यांनी सांगितलं की धनाजी आणि खेळाडू भूषण हे आमचे गेम चेंजर आहेत. कधी मॅच फिरवण्याची ताकद या 2 खेळाडूंमध्ये आहे. पव्या मैदानामध्ये 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. योगेशचा बॉल फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवर देखील 2 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट ऑफ हाईट बीमरसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्या धावपलकावर 34. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पव्या इथे चौकाराला 38 होईल, षटकाराला 40 होतील, 1 आले 35 होतील, 2 आल्या 36 होतील, 3 आल्या 37 होतील. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. डॉट बॉल आला 34च राहतील. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर योगेश. योगेचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळला. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का?
परंतु नकार दिला आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट आहे. धावपळीवर 35 35 बनवल्यात 36 धावांचं टार्गेट. मैदानामध्ये चेस करायचे, टॉससाठी चला एस ए सोनारपाडा आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल ती सोनारपाडा. सोनारपाडा वर्सेस कलम खांडे यानंतर होणारा सामना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सागर, चला थोडं फास्ट सागर कापडी त्यांच्या विरोधामध्ये विलास बारगडे. मी शैलेश दादा केंबर यांच्या शुभेच्छा आपण टॉस करू. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला सागर आहे, दुसऱ्या बाजूला विलास आहे. दोन्ही चांगले मित्र आहेत आज एकमेकांच्या विरोधामध्ये. दोघांना एकमेकाची स्ट्रेंथ माहिती आहे. कोण कॉल करत आहे? छापाचा कॉल आहे सागरचा आणि ते छापा चाललेला आहे. सागर टॉस जिंकलाय, 4 षटकांची लढत समोर, सोनारपाडा काय निर्णय घेशील? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट तुम्हाला विजयासाठी, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम. ओम साई कलम कांडे विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईन आहेत सोमनाथ काळे सर, धन्यवाद. चला मित्रांनो लगेच फिल्डिंग लावून घ्या, टेंबरे संघ आपण फिल्डिंग लगेच सजवून घ्या. धन्यवाद, थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, मनपूर्वक आभार रमेश महाराज शिंदे सर. 36 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती येते. माळीनगर संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत, प्रमोद माळी आणि योगेश माळी. माळी बंधूंची जोडी मैदानावरती. 36 धावा बनवायच्या आहेत, 24 चेंडूंचा सामना करताना पाहायला मिळतील. माळीनगर विपक्ष आर्यन स्पोर्ट्स टेंबरे, यजमान संघ विपक्ष माळीनगर, या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाते. 36 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होते. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती अष्टपैलू, टेंबरे संघाचा स्टार खेळाडू योगेश गोलंदाजी मार्गवरती. गेम ऑन. पहिला चेंडू
दिशाहीन, लेग स्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत व्हाइट बॉल. अभांतरच्या एका धावेनं धावफलकाला सुरुवात करतायत. एका धावेच्या मदतीनं श्रीगणेश होतोय. माळीनगर संघाची सलामीची जोडी मैदानावरती, प्रमोद माळी आणि योगेश माळी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद माळी, नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश माळी. योगेश कोरचा हा सुंदर चेंडू, बॅट फिरवली मात्र सरळ, शरीरावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू थोडासा बाहेर होता, अवांतरची धाव आली. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर हा दर्जेदार चेंडू गोलंदाज योगेश कोर, अष्टपैलू खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूला भरपूर मागणी आपल्याला पाहायला मिळतीय. व्यवसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका पिटवलेला मॅन फ्रॉम आर्यन स्पोर्ट्स टेमरे योगेश कोर, राईट अमोर द विकेट. यावेळेस पहा मित्रांनो, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर करत असताना फक्त टायमिंग करतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू पाठवला, चार धावा. थर्टी यार्डची पाबंदी असलेलं हे षटक आणि या षटकाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा या ठिकाणी मानस पाहायला मिळतोय. प्रमोद माळी जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा अनुभव. क्रिकेट गेली कित्येक वर्ष नसा नसामध्ये भरलंय आणि हे क्रिकेट मैदानावरती उतरवत असताना. यावेळेस स्लो बर्बन गती परिवर्तन, खोलवर टप्प्याचा समोरच्या बाजूला खेळलेला फटका, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर आपण पाहाल तर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले. एक अतिरिक्त धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. निश्चितच ज्या ठिकाणी एक धाव यायला हवी होती तिथं या ठिकाणी दोन धावा खर्च केल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर सात धावा स्कोर कार्डवरती. योगेश कोर गोलंदाजी करतोय, स्ट्राईक एंडवरती प्रमोद माळी. बॅटमधनं अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत सहा धावा प्रमोद माळीच्या. एकंदरीत सात ही टोटल धावफलकावर, त्यानंतर ही सिंगल धाव येईल, धावफलकाला जोडतायत आणि आठ धावा हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि नक्कीच 36 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर शांत डोक्यानं खेळावं लागेल. माहिती आहे दोनही फलंदाजांना, एका बाजूनं प्रमोद, दुसऱ्या बाजूनं आपण पाहताय तर सलामी देत असताना योगेश. दोनही फलंदाज एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवताना पाहायला मिळत असतात. माळीनगर संघासाठी ही जोडी नंबर वन. या चेंडूवरती अपील करतायत, धोक्याची घंटा वाजली, योगेशचा बळी, योगेशनं टिपलाय जबरदस्त चेंडू, फलंदाज बाद. पाहायला मिळेल या मॅच मध्ये भरपूर मजा पाहायला मिळेल, कारण 36 धावांचं आव्हान जरी असलं तरी या आव्हानासाठी निश्चित आम्ही मैदानावरती संघर्ष करू. आर्यन स्पोर्ट्स टेमरे हा संघ मैदानावरती ताकद लावण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच सोडायची नाही ही रणनीती आपण सातत्यानं पाहिली आहे. सुहासभाऊ केंबारे आणि टीम मैदानावरती खेळतायत, 36 धावा बनवायच्या आहेत आणि या 36 धावा मैदानावरती कशा पद्धतीनं बनवल्या जातील यासाठी मात्र माळीनगर संघाला संघर्ष करावा लागेल. योगेशचा हा एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. योगेश माळीला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती, इन ऍट नंबर 3 भूषण येतोय. स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटच्या मागे मनोज केंबारीचा एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर योगेश येतोय पुन्हा एकदा. या चेंडूवरती सुद्धा चेंडू हवेत, झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि हा सोप्पा झेल ड्रॉप. सोप्पा झेल ड्रॉप, क्रिकेटचं मैदान, पकडा कॅच, जिंका मॅच, सोप सूत्र. ही झेल, हा झेल जर टिपला असता तर कदाचित अजून रंगत तपायला मिळाली असती. षटक पहिलं या ठिकाणी संपन्न होत आहे. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहेत त्या नऊ धावा माळीनगर. छत्तीस धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. धावफलकावरती नऊ धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत सुरुवात, संयमी सुरुवात देत असताना दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली होती, प्रमोद आणि योगेश. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर योगेशचा काटा काढला. यावेळेस सुद्धा एक संधी निर्माण केली होती योगेश कोरनं, एक सोपा झेल भूषणचा यावेळेस ड्रॉप झाला. सिंगल धावेचं योगदान, षटक संपलं. पहिलं धावफलकावरती नऊ धावा. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ शिल्लक आणि
कल्पेशजी शेलवले यांच्याकडनं सुहास भाऊनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 555 रुपयाचं पारितोषिक कल्पेशजी शेलवले यांच्या वतीनं. गोलंदाज तयार सुहास भाऊ. हा पहिला चेंडू फटका चांगला आहे. कव्हर स्वीपरला फिल्डर त्या ठिकाणी दूरवर नेतोय. थोडस त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं आणि या दरम्यान पुन्हा एकदा दोन धावांचं योगदान येत आहे. 11 धावा. धावा धावफलकावरती कमी आहेत. अशा वेळेला मित्रांनो धावा वाचवणं गरजेचं आहे. चांगलं दर्जेदार फिल्डिंग होणं गरजेचं आहे. गोलंदाज मेहनत करत असतात आणि त्यांच्या मेहनतीवरती आपण पाणी फिरू द्यायचं नसतं. यावेळेस आपण पाहताय ज्या ठिकाणी एक सिंगल यायला हवी होती तिथं दोन धावा खर्च करतायत. दोन धावांची मदत आली. स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. 11 हा चेंडू फुलटोच समोरच्या दिशेला खेळलेला फटका ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाबेचं योगदान. आता मात्र एक दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळालं. अचूक थ्रो आणि या दरम्यान एका सिंगल धाबेची मदत. धावफलक झालं 12. शांत चाललेलं क्रिकेट. जुना जाणता खेळाडू निश्चितच भरपूर वर्षांचा अनुभव. गेली कित्येक वर्ष मुरबाडच्या क्रिकेटला एक उंची देणारं व्यक्तिमत्व. टेंबरे गावच्या क्रिकेटला उंची देणारं व्यक्तिमत्व. या संपूर्ण खेळाडूंना एका छत्राखाली बांधून खऱ्या अर्थानं या संपूर्ण क्रिकेटच्या नगरीचं आज नवनिर्माण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचे दमदार आयोजक स्वतः सुहास के अंबारी या मैदानाचे खरे हकदार. यावेळेस पुन्हा एकदा धोक्याची घंटा होती. पॉइंटचा फिल्डर निश्चित द्विधा मनस्थितीमध्ये होता. झेल पकडू की चेंडूला स्टॉप देऊ या दरम्यान हातातनं चेंडू निघून गेला आणि पुन्हा एकदा दोन धावांचं योगदान. अशा प्रकारच्या धावा मित्रांनो वाचवणं गरजेचं आहे. निखिलजी ठोंबरे सर आपण कुठे असाल तर तुषार मडके सरांशी संपर्क करा. निखिलजी ठोंबरे सर आपण कुठे असाल तर तुषारजी मडके सर यांच्याशी संपर्क करायचा आहे. धावफलकावरती आहेत 14 धावा. षटक चालू आहे दुसरं. शांत चाललेलं क्रिकेट. दुपारचं रणरणतं ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये चाललेली ही क्रिकेटची महापर्वणी. यावेळेस पहा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र हुशारीनं टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा. फुलर लेनचा सरळ विकेटकीपर मनोज केंबारीच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू डॉट पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. भरपूर वर्षांचा अनुभव. लेग ब्रेक. चेंडूवरती प्रचंड प्रेम करणार हे व्यक्तिमत्व सुहास केंबारी. सुंदर गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस पुन्हा एकदा कॉट बिहाइंड साठी अपील. अपील उचलून धरतायत बोट आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. फलंदाज प्रमोद माळीचा खेळ संपला. आल्यापासनं आपल्या संघासाठी एक दर्जेदार कामगिरी केली होती तो प्रमोद माळी तंबूच्या आश्रयाला. गुड बॉलिंग. संघाला साबरत असताना संघाला आवरत असताना 36 धावांचं असं वाटलं होतं माफक लक्ष आहे. मात्र या लक्षाचा पाठलाग करत असताना मेहनत करायला लावणार आमचं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती झुंजायला लावणार आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचे सूत्रधार सुहास केंबारी. गोलंदाजी मार्गवरती टिपलेला हा महत्वाचा घडी महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला माळीनगर संघाला दिलेला हा धोका. यावेळेस पुन्हा एकदा शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. पाठोपाठ दुसरा गडी बाद होतोय. मैदानात आल्या पावली सुहास. बॅक टू द पॅवेलियन. मित्रांनो वेळेची काळजी घ्या. टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आपण वेळेची काळजी घ्या. आपल्याला आज
फलंदाज माघारी पाठवला जातोय. मोठा हादरा माळीनगर संघाला अडचणीत टाकलं जातोय. षटक या ठिकाणी दुसरं संपन्न झालं. केवळ 5 धावा खर्च करत असताना या मोक्याच्या क्षणाला 2 गडी टिपत असताना पाहायला मिळत आहेत. सुहास खेंबारी मॅच मध्ये आपल्या संघाला घेऊन येत असताना, मॅच मध्ये आपल्या संघाला जिवंत करत असताना, मॅच मध्ये दावा मजबूत करत असताना, खऱ्या अर्थानं मजबूत दाव्यांसाठीच ओळखलं जाणारं हे व्यक्तिमत्व अर्थातच अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल. टेंबरे ग्रामपंचायतीनं निश्चितच निर्विवाद यश त्यांच्या पदरात घातलं. आई भवानी आपलं हे सुयश असंच उत्तरोत्तर वाढवत जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करू. 2 षटक संपली आहेत. धावफलकावरती आपण पाहत आहे 14 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 14 धोक्याची घंटा माळीनगर संघासाठी वाजलेली आपल्याला पाहायला मिळतीये. भूषण आणि प्रशांत या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. संपूर्ण माळीनगर संघाची पालखी या दोन खेळाडूंना वाहून न्यावी लागेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतायत. 2 षटक संपली आहेत. धावफलकावर 14 धावा बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 22 धावा मैदानात बनवल्या जातील का? क्रिकेटच्या मैदानावरती संघर्ष नवा नाही मित्रांनो, हा संघर्ष इथून करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधला अग्रगण्य नाव मॅन फ्रॉम आर्यन स्पोर्ट्स टेमरे गोलंदाज मनोज खेंबारी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू अचूक टप्पा. जबरदस्त नियंत्रित गती पाहायला मिळतीये. टप्पा खाल्ल्यानंतर थोडीशी उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. पहिला चेंडू डॉट फेकतायत. सिंगल निश्चितच. पहिला चेंडू डॉट. मनोज केंबारी या चेंडूवरती ऑफ साईडला शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र निवडायचं होतं. पंचांचा कटाक्ष पाहायला मिळतोय. चेंडू डॉट घोषित केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. पंचांचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल निश्चित चेंडू वाईड आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. चेक केलं जाईल. चेंडूची दिशा पाहिली जाईल. चेंडू वैध आहे की नाही हे तपासलं जात आहे. तिसरे पंच निश्चितच कटाक्ष ठेवून आहेत. टेनक्रिकच्या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा आपल्याला कव्हर केलेला पाहायला मिळतोय. चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त पंचगिरी पाहायला मिळतीये मित्रांनो. चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और भावड्या का निर्णय इन पे संदेह नहीं करते. यावेळेस हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑप्शन जास्त बाहेर. व्हाइट बॉलचा इशारा येईल. अबांतरची धावधाव फलकावरती ऍड केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 15 वरती. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आहे. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना सतत या ठिकाणी बिझी ठेवलं जात आहे. गोलंदाजाच्या या चेंडूवरती संशय व्यक्त केला जातोय. चेंडू व्यवस्थितरित्या हाताळला गेलाय की नाही हे पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पारदर्शकतेचं दुसरं नाव टेनक्रिकची वाहिनी. आज या ठिकाणी भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळतीय. चेक केलं जात आहे. गोलंदाजाचा फॉलो थ्रू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे. गोलंदाज मनोज केंबारी जुनं जाणतं नाव आहे. भरपूर वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपल्या संघाची सेवा करत असताना अष्टपैलू प्रदर्शन पाहायला मिळालंय. या चेंडूवर आक्रमण. ओरपी चेंडू. हा जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त ठोकलेला हा षटकार. 6 धावांची बदल. समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. समीकरण बदलतंय या षटकारानंतर. मात्र इथून सामना खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. भूषण भंडारी जुना जाणता खेळाडू मैदानावरती अनुभवाचा वापर करत असताना अनुभवाची शिदोरी खोलली आणि माळीनगर संघासाठी ठोकलेला हा बिग ब्लास्ट षटकार आलाय.
समीकरण पहा, 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता मनोज केंबारीला, कमबॅकची गरज मैदानाच्या आतमध्ये, हा चेंडू चांगला टाकावा लागेल, महत्वाची विकेट घ्यावी लागेल या चेंडूवरती सुद्धा अपील करतायत, सॉफ्ट अपील, सरळ विकेट किपर सुहास केंबारींच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, डॉट येतोय, षटकारानंतर लगेचच प्रतिउत्तर देत असताना गोलंदाज मनोज केंबारीला आपण पाहिलं, यावेळेस गती प्रचंड या चेंडूवर एक्झिक्यूट केली, टप्पा खाल्ल्यानंतर थोडीशी उंची कमी ठेवली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय, डॉट येतोय, समीकरण पुन्हा एकदा 8 चेंडू आणि 15 धावा पाहायला मिळेल, 8 चेंडू 15 धावा, गोलंदाज मनोज केंबारी राईट अमोर द विकेट, या चेंडूवरती पुन्हा आक्रमण, आक्रमण जारी है, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, भूषण भंडारी ऑन फायर, ठोकलेला हा दमदार सिक्सर। सुटकेचा निश्वास सोडतायत टीम माळीनगर, ठोकलेला हा षटकार, 7 चेंडू आणि 9 धावांची गरज, ठोकलेला षटकार आपण पाहू शकाल, बॅट्समन भूषण भंडारीच्या बॅटमधनं निघालेला हा बिग ब्लास्ट, सलग निश्चितच या 3 चेंडूंवरती आपण पाहिलं असेल तर 2 षटकार पाहायला मिळाले आणि सामन्याचे चित्र लगेचच पलटून जात आहेत, मनोज केंबारी या चेंडूवरती सुद्धा जबरदस्त बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, चेंडू सरळ कव्हर स्वीपरच्या दिशेनं सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार, तीन फटके आणि त्यानंतर मात्र सामन्याची चित्र पलटवली जात आहेत, सामन्याची चित्र पालटली जात आहेत, धावफलकावर पहा तब्बल 31 धावा जोडल्या जात आहेत, 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 5 धावा, आर्यन स्पोर्ट्स टेमरे विपक्ष माळीनगर असा हा सामना मैदानावरती चालू आहे आणि विजयाच्या दिशेनं निश्चितच पहिलं पाऊल टाकत असताना टीम माळीनगर, विजयाचा दरवाजा उघडणारी बॅटिंग बॅट्समन भूषण भंडारीची, सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे, मित्रांनो आर्यन स्पोर्ट्स टेमरे संघाच्या 6 विकेट्स गेल्या आहेत आणि माळीनगर संघाच्या 3 विकेट गेल्या आहेत, जर विकेट न गमावता 4 धावा जरी केल्या तरी माळीनगर संघ विजयी होऊ शकतो, निश्चितच मैदानावरती संघर्ष केला जाईल, ताकद लावली जाईल, यजमान संघ आहे आणि यजमान संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती ही जबाबदारी घेऊन भूषण गोलंदाजीसाठी येतोय, जबाबदारी स्वीकारावी लागेल, निश्चितच हा सामना जर जिंकायचा असेल तर इथून अभूतपूर्व ताकद लावावी लागेल, भूषण युवा गोलंदाज, भूषणचा पहिला चेंडू निश्चितच फटका चांगला बघायला मिळतोय, सिंगल, एका धावेचं योगदान येईल, एका धावेची मदत धावफलकाला, जायबंदी खेळाडू आहे मात्र मैदानावरती खेळताना बघायला मिळतोय प्रशांत, सिंगल, एक धाव धावफलकावरती येईल, एका धावेच्या मदतीनं धावफलक झालं ते 32, 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, 5 चेंडू 4 धावा, समीकरण होतं कुठं आणि समीकरण पोहोचलं कुठं बा पहा मित्रांनो, क्रिकेटचा हा खेळ क्षणामध्ये हसवणार, क्षणात तुम्हाला रडवणार, यावेळेस हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल डाव पूर्ण होईल का आणि यावेळेस जर कदाचित हा चेंडू पकडून व्यवस्थितरित्या कलेक्ट झाला असता तर या चेंडूवरती विकेट यायला हवी होती, विकेट आली असती, क्रिकेटच्या मैदानावरती अशा प्रकारच्या मोमेंटला जर विकेट्स आल्या तर मॅचमध्ये मोमेंटम शिफ्ट होत असतं, सिंगल एकदा येईल, धावफलक पुढे सरकेल ते 33 वरती जाऊन पोहोचलं, चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता, विकेट न गमावता जर 2 धावा जरी आल्या तरी माळीनगर संघ मित्रांनो या ठिकाणी विजयी होऊ शकतो, प्रथम विकेट्स वरती निर्णय दिला जातोय, ज्या संघाच्या विकेट कमी त्या संघाला विजयी दिला जातोय, ज्या वेळेला सामना टाय होतो हा या स्पर्धेचा रूल आहे, थोडस प्रेशर गोलंदाजावरती, गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं, 4 चेंडू 3 धावा, सलग 2 चेंडू जर डॉट आले, विकेट जर आल्या तर पुन्हा एकदा आर्यन स्पोर्ट्स टेमरे संघ मैदानावरती हावी होऊ शकतो, कमबॅक करू शकतो, मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे कारण नॉकआउटच्या मॅचेस असतात, एका मॅचमध्ये जरी आपण हारलो तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं, मैदानात काय घडेल हे पाहावं लागेल, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे,
जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं मित्रांनो अवघड असतं. मैदानावरती हा शेवटचा चेंडू टाकल्यापर्यंत मॅच जाईल का हे आपल्याला पाहायचंय. चार चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. भूषण राईट अमोर द विकेट. यावेळेस पहा सुंदर चेंडू आहे धाव घेण्याची संधी आणि या दरम्यान आपण पहा धावबाद होतोय फलंदाज बाद. ट्विस्ट तीन चेंडू आणि तीन धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग टाईट फिल्डिंग करावी लागेल. निश्चितच क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो तीन चेंडूंवरती दहा धावा निघतील मात्र तीन चेंडूंवरती जेव्हा तीन धावा बनवायची वेळ असते त्यावेळेला मात्र सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. स्ट्राईकवरती फलंदाज तयार होतोय ज्या फलंदाजानं स्वप्न दाखवलंय. भूषण भंडारी स्ट्राईक एंड वरती यावेळेस फटका खेचलाय लाजबाब स्ट्रोक फिल्डर दूरवर नेतोय पकडलं फेकलं तोपर्यंत या दोन धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट स्कोर इज लेवल. धाव फलकावरती आहेत 35 धावा दोन चेंडू आणि एका धाबेची गरज आहे. दोन चेंडू आणि एक धाव आता मात्र माळीपाडा संघाला हरवणं फार कठीण आहे. या चेंडूवरती सिंगल धावेतीय विजयाचा हुंकार देत असताना जबरदस्त बॅटिंग भूषण भंडारी वेल प्लेड मित्रा आणि हार्डलक टीम आर्यन स्पोर्ट्स टेम्बरे.